प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आहे नवमी आणि उद्या आहे दसरा आणि शेवटचा दिवस आहे दांडिया खेळण्याचा वगैरे। फायनली आज आम्ही जाणार आहोत दांडिया वगैरे खेळायला, गरबा खेळायला, आणि त्यासाठी आता तयारी सुरू करत आहोत। दुपारचे साधारणतः 2:30 वाजलेले आहेत, कारण हे सगळं ज्वेलरी वगैरे कलेक्ट करता करता बराच वेळ गेला आणि आता आवरायला सुरुवात करणार आहोत। आता थोडंसं फोटोशूट करणार आहोत, कारण सकाळच्या प्रकाशामध्ये किंवा आताच्या लाईटमध्ये जरा फोटो चांगले येतील आणि मग संध्याकाळी खेळायला जाणार आहोत। तर इथे थोडंसं सामान मी असंच अस्ताव्यस्त टाकलेलं आहे, काही ज्वेलरी आहे आणि असा हा ग्रीन कलरचा मी घालणार आहे घागरा। आणि आता सगळी तयारी करते आहे आणि आत्ताच मी फेस मेकअप केलेला आहे, आता ड्रेपरी घालते आणि ज्वेलरी घालते। फटाफट आवरते, उशीर झालेला आहे। थोडासा हेवी मेकअप केलेला आहे कारण आज फोटोशूट करायचा आहे। तर फारसं मेकअपचं काही नॉलेज नाही आहे, परंतु जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने थोडासा मेकअप केलेला आहे। तर चला पुढचा ड्रेपरी वगैरे घालून तयार होते। तर आम्ही मस्त रेडी होऊन आलेलो आहोत। माझ्या मैत्रिणी श्रद्धा आणि विद्या आहे आणि इथे फोटोशूटचा प्रोग्राम चालू आहे। इथे खाली गार्डन आहे, छान मोठं गार्डन आहे, तर तिथे आम्ही आलेलो आहोत। आम्ही आत्ता फोटोशूट करता करता पाऊस पडायला लागला आणि थांबलो आहे थोड्या वेळासाठी। थोड्या वेळानंतर मग पुन्हा राहिलेलं फोटोशूट करणार आहोत। हॅलो गाईज, तर आम्ही फोटो काढून आलेलो आहोत, कारण आमच्यातली एक जी मैत्रीण आहे तिला बाहेर जायचं होतं, त्यामुळे आम्हाला ग्रुप फोटो आणि फोटोज काढायचे होते। आणि रात्री असं होईल की खूप अंधार होईल, त्यामुळे आम्ही आत्ताच थोडेसे फोटो काढून घेतलेले आहेत। आता आम्हाला बरंच उशिरा जायचं आहे रात्री, आणि त्यामुळे आता हे पुन्हा सगळं काढून ठेवते आणि मग जायच्या आधी तयार होईल मी, कारण मुलांना भुका लागलेल्या आहेत, काहीतरी त्यांना करून देते खायला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पण भूक लागलेली आहे, तर चहाची वेळ झालेली आहे। तर अशा प्रकारे मी हा जो लहंगा आहे तो घातला होता। आणि एक गोष्ट सांगायची राहिली की आज मला 2 केकसुद्धा करायचे आहेत, तर म्हणजे उद्या द्यायचे आहेत, परंतु आज ॲटलीस्ट पंच तरी बनवून ठेवावे लागतील, कारण सकाळीच द्यायचे आहेत तर गडबड होईल। तर आज केकची बेस मी आत्ता तयार करून बेकिंगला लावते आणि मग तुम्हाला भेटते। तर हा आहे रसमलाई चोर आणि उद्या माझ्या केकची ऑर्डर होती आणि माझी रसमलाई सगळी संपवण्यात आलेली आहे आणि मला 2 केक करायचे आहेत। तर मी पुन्हा त्यांना रसमलाई आणायला सांगितलेली आहे आणि माझं पूर्ण मेकअप होईपर्यंत इथे तुम्ही मागे बघू शकता मुलांनी कसा पसारा घातलेला आहे। आता माझा शौर्य जो आहे ते सगळं आवरणार आहे। ओके ना बेटा? ओके, तू पण आवरू लागशील ना? व्हेरी गुड। आता सिया आणि शौर्य हा जो पसारा केलेला आहे ते 2 मिनिटात आवरणार आहे, तर तुम्हाला दाखवते ते पसारा झटपट कसे आवरतात ते। ओके, शौर्यने आता स्टार्ट केलेला आहे सगळ्या खेळण्या जागेवर नेऊन ठेवण्यासाठी आणि लवकरच सिया सुद्धा सगळं उचलू लागणार आहे। हो की नाही सिया? हो की नाही? तिचं फक्त खाऊन झालं की ती सगळ्या खेळण्या आता उचलून ठेवणार आहे। आणि शौर्यला एकदम स्पीड आलेला आहे, तुम्ही बघू शकता फटाफट फटाफट तो खेळण्या भरतो आहे आणि सगळ्या खेळण्या जागेवर जाणार आहेत, सगळा सोफा तो आवरून ठेवणार आहे। तोपर्यंत मी थोडासा चहा घेते आणि चहा घेतल्यानंतर मला 2 केकचे स्पंज बनवून ठेवते आणि उद्या सकाळी आयसिंग करते, कारण आता आम्हाला येता येता बराच उशीर होऊ शकतो, कारण आम्ही चाललेलो आहे, आज शेवटचा दिवस आहे तर दांडिया खेळायला जाणार आहोत, त्यामुळे तिथे मे बी उशीर होऊ शकतो आणि त्यामुळे सकाळी लवकर उठते आणि मग केक बनवते। उद्या जिमला सुद्धा सुट्टी आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। तर चला चहा घेऊया, तसा अंधार झालेला आहे बऱ्यापैकी,
पण मलाच आवरता आवरता उशीर झाला म्हणून म्हटलं चला आता चहा घेऊयात. चहा केलेला आहे मी आणि मेकअप काय मी अजून उतरवलेला नाही आहे, तर म्हटलं परत करायचाच आहे थोड्या वेळाने, तर राहू दे थोडासा टचअप देता येईल फक्त. चला गाईज, पुन्हा एकदा मी रेडी झालेली आहे आणि आता बन बांधलेला आहे कारण गरबा खेळायचा आहे. आणि अशा प्रकारे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता थोड्या वेळात आम्ही निघू आणि तिथे गेल्यानंतर काय काय मजा करणार आहोत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. सो गाईज, वाजलेले आहेत 12 आणि मी 11 वाजता रिटर्न आले आणि इथं येऊन परत डान्स केला नवऱ्यासोबत. थोडीशी झलक दाखवते तुम्हाला कारण ते राहिले होते डान्स करायचे, तर घरी येऊनसुद्धा पुन्हा डान्स केला आणि मस्त माझा पसारा पडलेला आहे सगळा. आता हा आवरायचा आहे. उद्या उठून 2 केक करायचेत, दसऱ्याची तयारी करायची आहे, सगळ्या गोष्टी उद्या करायच्या. तर दम लागला कारण आम्ही आत्ता डान्स करत होतो, तर आता हे सगळं आवरते आणि आजचा व्लॉग इथेच थांबवते. वाटला हा व्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.